हरि ओम श्री राम अंबज्ञा। मी अंजली विरा नरेशसिंह ढोबे। मी 2013 पासून मिस्टरांसोबत बापूंकडे यायला लागले। त्याच्यापूर्वी मला काहीच इथली कल्पना नव्हती। 2003 ते 2004 फक्त एकच वर्ष आम्ही मुंबईत राहिलो, त्याच्यानंतर आमची रत्नागिरीला ट्रान्सफर झाली होती। 9 वर्ष आम्ही रत्नागिरीत होतो। ते एकाच वर्षात दर गुरुवारचं प्रवचन ऐकणे न चुकता हे आमचं होतं। पण रत्नागिरीला गेल्यावरती आमचं माझं आणि माझ्या मिस्टरांचं एज्युकेशनवरती जास्त हे लक्ष असल्यामुळे मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं होतं मला। आणि नेमकं त्यावेळेस रत्नागिरीला गेल्यावरती मी पुण्यातनं फॉर्म भरला होता, पुणे युनिव्हर्सिटीतून। त्यावर्षी नुकतंच ऑनलाईनचं सुरू झालं होतं, ऑनलाईन नवीन असल्यामुळे मला त्याच्यात काही कळत नव्हतं। तर मिस्टरांनी सांगितलं की एमपीएससी अपियड करायचं, त्यामुळे हिस्ट्री महत्वाचा आहे सब्जेक्ट तुला, तर हिस्ट्री वगैरे घेशील। ऑनलाईन भरला जनरली फॉर्म, तर तिथे हिस्ट्री ऑफ सिव्हिलायझेशन एक सब्जेक्ट होता, तर जस्ट क्लिक आउट केलं, म्हटलं हिस्ट्री संदर्भात असेल तर असेल काहीतरी, मग आपण अभ्यास करूया, एमपीएससी तर आपला उपयोग होईल। भरला फॉर्म, फर्स्ट इयर होतं त्यामुळे कुणाला काही कल्पना नव्हती कसं आहे काय आहे ऑनलाईनचं। सगळे सब्जेक्टचे पुस्तकं मिळाले, पूर्ण वर्षात ते सगळ्या सब्जेक्टचे मिळाले, पण हिस्ट्री ऑफ सिव्हिलायझेशनचा एक सब्जेक्ट असा होता की त्याच्यात काहीच मिळालेलं नाही, इव्हन सिलेबसही मिळाला नव्हता। तर मी म्हटलं की हा आता आपण ह्या इयरला फेल होणार, आणि तो फर्स्ट इयर होता माझं। नंतर लास्टला विचार केला की चला युनिव्हर्सिटी जाऊन बघून सिलेबस तरी बघूया, तर सिलेबस दिसला आम्हाला कळला। मग लास्टला सगळ्यात लास्टला तो पेपर होता, विचार केला होता की जायचं, पेपरवरती नाव लिहायचे, रोल नंबर भरायचा, आपला येऊन जायचं। अगदी उशिरा तो उशिरा गेले, 11 वाजता पेपर स्टार्ट होणार। त्या हॉलमध्ये फक्त मी एकटीच होती, आणि त्या हॉलमध्ये बाकीचे जे स्टुडंट होते ते वेगळ्या सब्जेक्टचे पेपर देत होते, त्यामुळे माझी तर फारच म्हणजे मी घाबरले की आता तर अजूनच आपलं काही खरं नाही, कारण की त्या पेपरला मी एकटी होती। आला पेपर, मी लिहायला लागले, बघितलं की क्वेश्चन पेपर काय आहे बघूया आपण। तर क्वेश्चन पेपर बघितल्यावरती कळलं की अरे एका वर्षामध्ये जे बापूंनी प्रवचनात सांगितलंय, आपलं रामायण आहे, महाभारत आहे, अध्यात्म आहे, वेद आहे, याच्या संदर्भातच पेपर दिसतोय। म्हटलं चला आलो आहे तर लिहूनच जाऊया, मग मी लिहायला सुरुवात केली। एक पूर्ण पेपर संपला, मी सप्लिमेंट घेतली, म्हटलं चला जाऊ दे काहीतरी आहे। पण ते प्रवचनातनं ऐकून ऐकून ते पूर्ण कम्प्लिटली समजत होतं काय आहे आपल्याला पेपरमध्ये लिहायचं। ते मी लिहिलं पेपर, मी म्हटलं आता तर काय आपण फेलच होणार आहे, जाऊ द्या काय। लास्ट इयरचा मग आता युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन रिझल्ट बघायचा, म्हणून मी माझ्या दिरासोबत गेले होते। तर गेले तर बघितला रिझल्ट, मी पास झाले होते फर्स्ट क्लासमध्ये। आणि हिस्ट्री ऑफ सिव्हिलायझेशन ज्याच्या सब्जेक्टचं मला अ की ब माहिती नव्हता, त्याच्यात मला 40 मार्क्स मिळाले होते। मिस्टरांचा फोन रत्नागिरीवरनं आला, त्यांनी म्हटलं की काय पास झाले का, मी म्हटलं हो पास झाले। तर त्यांना विश्वास बसत नव्हता, कारण की त्याच्या संदर्भात त्यांनाही माहिती की हिला काहीच माहिती नव्हतं। तर धीरांना फोन विचारला की ते बोले की हो हा पास झाले। जसं एज्युकेशन महत्वाचं आहे, तर ह्या पूर्ण हिस्ट्री ऑफ सिव्हिलायझेशनचे पेपर मी हा फक्त बापूंचं गुरुवारचं प्रवचन प्लस शनिवारची उपासना याच्यावरती तो पेपर सॉल्व केला, तो इयर माझा ऍक्च्युली कम्प्लीट झाला सगळी बापूंची कृपा। सेकंड अनुभव माझा असा की सगळ्या बायकांच्या लाईफमध्ये मुलं हा फार मोठी असेट असते, तर माझी 2 मुलं हे माझे असेट आहेत। माझ्या मोठ्या मुलाच्या पायाच्या मध्ये प्रॉब्लेम आहे, त्याच्या पायात एक्स्ट्रा ब्लड वेन्स आहे। मला जेव्हा तो झाला तेव्हा काहीच कल्पना नव्हती की त्याच्यात काय होईल, तो चाललेल की नाही, कसा हे होईल पुढे। आज तो चालतोय, धावतोय, त्याचे 2 ऑपरेशन झालेत आणि तो आता ओके, थर्ड ऑपरेशन अजून जूनमध्ये आहे। पण तरी मी निश्चिंत आहे की नाही, बापू आपल्या मागे आहे। बापून मी त्याला नेहमी सांगते की अक्षित तुझ्या पायामध्ये आहे ना कमी नाही, त्याच्या पायामध्ये एक्स्ट्रा ब्लड वेन्स आहेत। तर त्याला मी नेहमी सांगते की तुला देवानी काही कमी नाही, तुला देवानी जास्तच दिलंय, तू त्याचं युटिलायझेशन कर। आणि आज मला त्याच्याबद्दल प्राऊड का फील होतं, कारण की तो आहे ना घाबरत नाही, त्याला जे काही प्रॉब्लेम आहे तो फेस टू फेस लोकांना सांगतो। मला फार वाटायचं की त्याच्यात न्यूनगंड तयार होईल का, की पायामुळे आपल्याला चालता येत नाही, पाय त्याचा मोठा दिसतो। पण आज बापू कृपेमुळे पूर्ण त्याचे ऑपरेशन व्यवस्थित झाले, आजपर्यंत 2 झाले, थर्ड आता जूनमध्ये आहे ऑपरेशन त्याचं। थर्ड अनुभव असा की माझा मुलगा सेकंड वन, अक्षीच्या वेळेस मला ऍक्च्युली त्याचं नाव कौस्तुभ ठेवायचं होतं, मुलगी झाली तर कस्तुरी नाव ठेवायचं होतं। सेकंड मुलगा मला 11 वर्षानंतर झाला, त्याच्या वेळेस पण प्रॉब्लेम झाला होता। पण दादानी मला सांगितलं होतं तुला काही प्रॉब्लेम येणार नाही, फक्त रामरक्षा म्हण। मी पूर्ण वर्ष म्हणजे त्या पिरियडमध्ये पूर्ण रामरक्षाच म्हटली।
आणि दादांकडे मी सेकंड टाइम गेले की सर दादा असं असं प्रॉब्लेम आहे, तर ते बोलले काळजी करू नको सगळं व्यवस्थित होणार आहे. बाळ झालं, व्यवस्थित झालं, नॉर्मल झालं. 11 वर्षांत सगळ्यांना हा आश्चर्याचा धक्का होता. दादांना मी जेव्हा घेऊन गेले माझ्या बाळाला की दादा बाळ झालं आहे याचं नाव काय ठेवू, तर दादाने फक्त एकच विचारलं मुलगा आहे की मुलगी आहे, तर मी म्हटलं मुलगा आहे दादा. तर त्यांनी म्हटलं कौस्तुभ नाव ठेव. मी एवढे मी परत विचारलं म्हटलं दादा काय आणि कौस्तुभ. मी हसत हसत बाहेर आले की मनाची इच्छा कधी कुठे पूर्ण होईल ती 11 वर्षापूर्वी. दोघांच्या एज डिफरन्स मध्ये माझं 11 वर्षाचा डिफरन्स आहे मुलांमध्ये. 11 वर्षांत ती मला असं वाटतं की ते इच्छा पूर्ण करण्यासाठी हा दुसरा आला असं मला वाटतं. आणि मी समाधानी आहे बापूंकडे मी आल्यामुळे. मी खुश आहे. माझ्या नवऱ्याच्या जॉबमध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत पण त्या आम्ही स्टेबल आहोत की नाही काय होईल तो होईल बघूया. बापू देख लेंगे और हम भी देख लेंगे. हरिओम श्रीराम अंबज्ञा.